सोलापुरातील मुस्लिम पाचपेठ या ठिकाणी असलेल्या इकबाल फॅशन दुकानासमोर दिनांक 1/7/2020 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास दगडफेकीची घटना घडली होती. यामधील फिर्यादी जिशान दंडोती याने दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम 307 अन्वये आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये फिर्यादीने त्याला आरोपी राजपाठान व त्याचे इतर साथीदार यांनी पैसे मागण्याच्या कारणावरून तलवारीने व हॉकी स्टिकने तसेच दगड विटाने मारहाण करून जीवितहार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जेलरोड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी एकूण 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी जावेद उर्फ वास्तव जब्बार सय्यद, मुदस्सर उर्फ बाबा हमीद जहागीरदार, अब्रार उर्फ भाईजी शकील शेख, इम्रान उर्फ गोऱ्या इलाही पठाण, समीर अखलाक शेख, एहतेशाम उर्फ सद्दाम गोऱ्या कादर सय्यद, इलाही अहमद पठाण अशा 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांची पोलीस कस्टडी नंतर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी 8 तारखेला झाली होती. सदर आरोपींच्या वतीने आम्ही सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर केला होता. सदर अर्जाच्या सुनावणी वेळी आम्ही आरोपींनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही, तसेच प्रथम दर्शनी गुन्ह्यास 307 कलम लागू होत नाही, तसेच एकंदरीत घडलेली घटना ही मित्राच्या पैशाच्या देवाणघेवाणाच्या कारणावरून घडलेली आहे आणि त्यामध्ये आरोपींचा कुठल्याही प्रकारे फिर्यादीला अथवा इतर कुणाला जीवितहार मारण्याचा हेतू नव्हता असा युक्तिवाद केला असता सदर आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश व्ही जी मोहिते साहेब यांनी आरोपी 7 आरोपींना जामीन मंजूर केलेला आहे. तसेच एक आरोपी तन्वीर अहमद पठाण हा फरारी असल्यामुळे त्याच्या वतीने अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. सदरचा अटकपूर्व जामीन देखील सत्र न्यायाधीश व्ही जी मोहिते साहेबांनी मंजूर केलेला आहे.